संघर्ष वाहिनी द्वारा मच्छीमार और विमुक्त भटकया जमाती और विशेष मागस प्रवर्ग की विविध मांगों को लेकर संविधान चौक पर आक्रोश आंदोलन किया गया। साथ ही समाज के लोगों ने इकट्ठा होकर राज्य सरकार के विरोध में नारेबाजी की है। संघर्ष वाहिनी द्वारा नागपुर में हर साल होने वाले शीत सत्र में आंदोलन किया जाता था, लेकिन अब ये शीत सत्र मुंबई में हो रहा है, इसलिए आज संविधान चौक में अपनी विविध मांगों को लेकर आक्रोश मोर्चा किया गया, जिसमें विमुक्त भटके समाज की जनगणना की जानी चाहिए। बीते 65 सालों से विमुक्त भटके समाज को शैक्षणिक राजकीय आरक्षण से वंचित किया गया है। साथ ही अन्य मांगों को लेकर आज आक्रोश आंदोलन किया गया। नागपुर विधान भवन मध्ये नागपुर अधिवेशन है, गवर्नमेंट नागपुर मुंबईला आलेलो, त्यामुळे आम्ही पहिले धनवटेपासून आम्ही इथपर्यंत मोर्चा काय ठरवला, पण काल पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला आमची परमिशन नाकारली, त्यामुळे आम्हाला इथं तरी त्यामुळे आमचे लोक इकडे तिकडे भटकत होते अजूनही, त्यामुळे आमची लोकसंख्या अजून कमी दिसत असली, पण थोड्या वेळात लोकसंख्या भरपूर दिसेलच। पण आजचा जो आमचा जो विमुक्त भटक्यांचे जे जनगणना आहे, हा पहिला मेन विषय आहे का ओबीसीची जशी जनगणना व्हायला पाहिजे तसेच विमुक्त भटक्याची जनगणना व्हायला पाहिजे। विमुक्त भटकाचे 65 वर्षापासून त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवलं आहे, शैक्षणिक राजकीय आरक्षणापासून वंचित आहे। तसं शिक्षणिकापासून आज वसतिगृह 72 वसतिगृह वडट्टीवार सामान चालू करतो, म्हटलं 72च्या ठिकाणी एकही वडट्टीवार सामान वसतिगृह अजून पण चालू केलं नाही। विमुक्त भटकांची साधी एक सचिवालय नागपुरात चालू होऊन एक साधी मीटिंगच सचिवालयात घेण्यात आली नाही, हे एक दुःखाची खेदाची गोष्ट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची। महाराष्ट्र गव्हर्नमेंट तसेच केंद्र सरकार विधायक आयोग हे लागू केलं पाहिजे, आणि केंद्र सरकार नितीन गडकरी साहेबांनी विमुक्त भटकांना लक्ष दिलं पाहिजे व महाराष्ट्र सरकार लक्ष। विमुक्त भटकांची लोकसंख्या 11% आहे, आज त्या 11% 11 कोटीच्या वर तर महाराष्ट्रात लोकसंख्या आहे, आणि नागपुराचं तुमची 7 ते 8 लाखाच्या वर लोकसंख्या आहे। आम्ही येणाऱ्या आमच्यावर लक्ष जर नाही दिलं, येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आम्ही आमचं अस्तित्व कोणत्या अटीत घ्या, कोणत्याही पक्षाचं सरकार राहो, कोणाला आमची जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्या आम्हाला जागा दिल्या नाही, तर आम्ही कोणत्या या गव्हर्नमेंटचे आम्ही धडे शुकवल्याशिवाय राहणार नाही एवढी आम्ही सांगतो। अगर मांगे पूरी नहीं हुई तो आने वाले NMC चुनाव में अपनी शक्ति का प्रदर्शन करेंगे, साथ ही तीव्र आंदोलन किया जाएगा। कैमरा पर्सन माइकल के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़ नागपुर।